नमस्कार मक्ताबे हिंद चॅनल मध्ये आपला सहर्ष स्वागत आहे फेब्रुवारी मराठी राजभाषा कवी श्रेष्ठ कुचोमाग्रज अर्थात वी वा शिरवाडकर यांचा सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो अमृता तेही पैजा जिंकणाऱ्या माय मराठीचा गौरव करण्याचा आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवस महाराष्ट्रातील कवी कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा साली नाशिक इथे झाला यांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते परंतु दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले कवी कुसुमाग्रज यांचे प्राथमिक शिक्षण हे पिंपळगाव इथे झाले यानंतर माध्यमिक शिक्षणाकरिता ते नाशिकला गेले त्या ठिकाणी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केले तसंच मुंबई विद्यापीठातून त्यांनी आपली मॅट्रिकची परीक्षा उत्तरीण केली सन एकोणीसशे तीस साली शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी रत्नाकर नावाच्या मासिकातून आपली पहिली कविता प्रसिद्ध केली आपले बी बी ए पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सन एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे छत्तीस या कार्यकाळात चित्रपट व्यवसायात काम केले यानंतर कुसुमाग्रज हे नाशिक येथे स्थायिक झाल्यामुळे त्यांनी अनेक पुस्तकांचे संपादन करण्यास सुरुवात केली राज्यात सुरू असलेल्या संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेऊन त्यांनी सत्याग्रह केला त्यांच्या परिवारास सहा भाऊ आणि एक बहीण असल्यामुळे बहीण ही सर्वात लाडकी होती कवी विष्णू वामन शेरवाडकर यांनी अग्रज म्हणून कुसुमाग्रज हे नाव धारण केले तेव्हापासून त्यांची ओळख कुसुमाग्रज म्हणून पडली सन एकोणीसशे तीस साली झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांनी देखील सहभाग घेतला होता त्यांच्या कार्य क्रांतिकारी कवितांची खरी सुरुवात या लढायापासून झाली असे म्हणतात कुसुमाग्रज हे महान कवी बरोबर एक समाजसुधारक देखील होते त्यांनी दलितांच्या अनेक व्यथांचे लिखाण आपल्या कवितेतून केले आहे सण एकोणीसशे साली ध्रुव मंडळ ची स्थापना केली तसंच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत देखील केली होती मित्रांनो कुसुमाग्रज यांचा लिखाण करण्यास खरी सुरुवात केली आहे ती मुंबई येथील मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर अ भालेराव यांना भेटल्यानंतर त्यांनी कुसुमाग्रज यांना लिखाण करण्यास प्रवृत्त केले महाराष्ट्राईन कवी म्हणून ओळख निर्माण करणारे कुसुमाग्रज हळूहळू नाटक लिहू लागले एक यशस्वी नाटककार म्हणून ते प्रसिद्ध झाले मित्रांनो अशा हा महान नाटककारच्या स्मरणात नाशिक इथे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकास एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला आहे हा पुरस्कार मिळवणारे हे दुसरे महाराष्ट्रीयन लेखक आहे अशा या महान लेखकाने आपल्या आयुष्यात अनेक कादंबऱ्यांचे लिखाण देखील केले आहे सन एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे बहात्तर या सालापर्यंत त्यांची पुणे येथे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसंच गोवा येथील झालेल्या महाराष्ट्रीयन साहित्य संमेलनचे ते, ते अध्यक्ष देखील होते मित्रांनो आपल्या लिखाण शैलीतून लहान मुलांकरिता बालकथा तसंच बालगीताचे लिखाण लिखाण करणारे या महान लेखकाबद्दल लिहाल तितकं कमीच कुसुमाग्रज या महान साहित्य अकॅडमी पुरस्कार विजेत्या कवींचा सन एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांच्या राहता घरी निधन झाले कुसुमाग्रज यांचं म्हणणं आहे की मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान भजन कीर्तन भारूड एकताच हरपून जाते भान काना मात्रा वेलांड्याचे मिळाले आहे बाण साहित्य आणि इतिहासात ही आहे खूप मांड अशी मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व मराठी राजभाषा दिन आनंदाने साजरा करू सर्व कुसुमाग्रज यांचं म्हणणं आहे की माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात संत्याच्या शब्दात इतिहासाच्या पाळात तेव्हा हसून हसून सारीजण म्हणलीत आम्ही शोधलं आमचं मराठीपण या भूमीवरील माणसाच्या मनात आपल्या सर्वांना मराठी राजभाषा दिवसाची हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर ह्याला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल मक्तावे हिनला सबस्क्राईब पण करा धन्यवाद